पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर आणि महापालिका सभापतींनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेऊन महापालिका प्रशासकीय भवन, GST अनुदान आणि MMRDA रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले. पनवेल महापालिका नव्यानेच स्थापन झाल्याने शासनाने इतर महापालिकांना GST अनुदान दिले, त्यावेळी पनवेल महापालिकेला ते देण्यात आले नाही. महापालिकेचे GST अनुदान 173.58 लाख रुपये शासनाने त्वरित द्यावे. सुवर्ण जयंती नगरोस्थान महाअभियान अंतर्गत महापालिका हद्दीतील विकास कामांसाठी 100 कोटी रुपये, महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 29 गावातील अनुदानाचे जिल्हा परिषदकडून येणे असलेले 21.43 लाख रुपये आणि महापालिका प्रशासन भवनासाठी खांदा कॉलनीतील सेक्टर 17 मधील 28,000 चौरस फुटाचा भूखंड सिडकोकडून मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, सभापती दर्शना भोईर, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, निलेश बावीसकर, विकास खरत, विद्या गायकवाड आणि माजी उपमहापौर चारुशीला खरत आदी उपस्थित होते.